नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर, ट्रेडर, ट्रेनर आणि रिसर्च ॲनालिस्ट, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो. मित्रांनो, तुमच्याकडून मिळत असलेल्या प्रतिसाद, तुमच्या कमेंट्स या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला मोटिवेट करत असतात आणि अशा प्रकारे तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. आपल्या चॅनलने आजच आपण 70,000 टप्पा क्रॉस केलेला आहे आणि याचं नक्कीच सर्व श्रेय मी तुम्हा सर्वांना देतो, कारण तुमच्या व्ह्यूजमुळे, तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे आणि जास्तीत जास्त शेअर केल्यामुळे आपण या पॉईंटपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत निफ्टीचा व्ह्यू. त्याच्या आधी सांगेल की मित्रांनो, याच्यामध्ये कोणत्याही पर्पजच्या टिप्स किंवा रिकमेंडेशन दिलं जात नाही. हे फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठीच आपण या व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे तुम्हाला एज्युकेशनल पर्पजसाठीच्या व्हिडिओ घ्या किंवा कोणतंही रिकमेंडेशन असं समजू नका. मित्रांनो, चला आता आपण पाहूया आजचा टेक्निकल व्ह्यू काय असणार. मित्रांनो, दर आठवड्यामध्ये मी तुम्हाला निफ्टीचा एक टेक्निकल व्ह्यू घेऊन येत असतो, जेणेकरून तुम्हालाही समजेल की पुढील आठवड्यामध्ये निफ्टीमध्ये काय होणार आहे, निफ्टी कोणत्या लेवल्सला जाऊ शकते, निफ्टी किती पडू शकते. लक्षात ठेवा, मी दोन्ही साईड सांगत असतो, कारण एकाच साईडचं अनालिसिस करून कधीच आपण सक्सेस होऊ शकत नाही. आपण ट्रेड घेतानाही आपल्याला ज्यावेळी टार्गेट लावतो त्यावेळी स्टॉप लॉसचा विचार केला पाहिजे, किंवा आपण ज्यावेळी शॉर्ट सेल करणार असतो म्हणजे आपल्याला वाटतं मार्केट पडणार आहे त्यावेळी वर गेल्यावर आपण कोणत्या लेवलला एक्झिट करू, ह्या दोन्ही गोष्टींचा जर विचार केला तरी नक्कीच आपला सक्सेस रेशो खूप वाढतो. तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करू आजच्या टेक्निकल व्ह्यूला. तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल आपला मराठीमधील कंटेंट घेऊन. तर मित्रांनो, तुम्ही जर इथे पाहिला तर मी तुम्हाला इथे एक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. ओके मित्रांनो, ह्या मी जो पाहत असतो, जे अनालिसिस करतो, हे मी पाहत असतो चार्ट लिंकवरून. फ्री सोर्स आहे, याच्यामध्ये कोणताही आपल्याला चार्ज नसतो. फ्री ऑफ सोर्स खूप सारे सॉफ्टवेअर्स आहेत, आपलं ब्रोकरचंही वापरू शकतो. हे थोडं युजर फ्रेंडली, अगदी इझी आहे म्हणून मी सगळ्यांना दाखवत असतो. तर मित्रांनो, सर्वप्रथम मी आता सांगेल की आत्ताची कंडिशन मार्केटची आपली कशाप्रकारे झालेली आहे. जर तुम्ही पाहायला गेलं आणि मागील आठवड्यातील व्ह्यू पाहिला असेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, लक्षात ठेवा. 9600 जर मार्केटने क्रॉस केलं तर मार्केट पुन्हा त्याचा जो प्रिव्हियस स्टॉप बनवला होता की जो होता 9809 म्हणजे 9900 धरा या लेवलचा जायचा. आणि बघा, मार्केटने जसं तो रेजिस्टन्स तोडला आणि तोही गॅप अप देऊन तोडला आणि तिथून ते जोरदार वरच्या साईडला गेलेले. आणि मित्रांनो, मार्केटने खूप सारे बुल रॅली दिलेली आणि अनएक्सपेक्टेड रॅली, लक्षात ठेवा. कोणालाही वाटत नव्हतं की मार्केट अशा प्रकारे बिहेव करेल. एवढे सारे कन्सर्न असतानाही मार्केट चांगल्या रीतीने सध्याच्या कंडिशनला परफॉर्म करतं आणि खूप साऱ्या लोकांच्या पोझिशन त्यामुळे प्रॉफिटमध्ये येत आहेत, किंवा काही लोक आत्ता नवीन खरेदी करायला सुरुवात करतात, किंवा तुम्हाला सांगेल, मी जेही सगळं सांगणार आहे की आज ॲक्च्युली आपल्याला त्या मुद्द्यांवर मी बोलणार आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आता मी निफ्टीशी बोलतो की आत्ताच्या कंडिशनला डेली चार्ट बघून मला काय वाटतं निफ्टीमध्ये. तर मित्रांनो, आत्ताच्या कंडिशनला जर मी पाहायला गेलो तर निफ्टीने बरोबर इथे 10,142 एक रेझिस्टन्स त्याने आत्ता क्रिएट केलेला आहे. बरोबर, जर पाहायला गेलं मित्रांनो, तर तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल, इथून मार्केट वर जाईल का किंवा खाली पडेल. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ग्लोबल सिनेरियो जर पाहायला गेला, डाऊ बोलला तर डाऊसुद्धा सध्या एक पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलेला आहे त्याने शनी शुक्रवारी. आता ग्लोबल फॅक्टर्स किंवा ग्लोबल सिनेरियो सध्याच्या कंडिशनला पॉझिटिव्ह हे आपल्या मार्केटसाठी एक स्ट्रॉंग रिझन आहे आत्ताच्या कंडिशनला. प्लस अनलॉकडाऊन सुरू केले म्हणजे लॉकडाऊनमधून हळूहळू थोडी रिलीज मिळते, याच्यामुळे थोडं मार्केटमध्ये एक तेजी आलेली आहे. आता ही तेजी किती टिकेल तर लक्षात ठेवा मित्रांनो, एक गोष्ट जर हा तुम्ही पाहिला, हा बॉटम किती आहे जवळपास 8800 आणि हा टॉप किती बनवला आहे लक्षात ठेवा. जर टॉप बघायला गेलो आपण 10,182 म्हणजे 10,200 समजू, जर आपण पाहायला गेलं तर मार्केटने सरासरी 1200 ते 1400 पॉईंटची एक रॅली दिलेली. बरोबर, तर इथून थोडं करेक्शन अपेक्षित आहे, परंतु त्यापूर्वीही मार्केट वर जाऊ शकतं. जर समजा सोमवारी मार्केटने इथून खालच्या साईडला जर रॅली म्हणजे खाली पडलं इथून, जर आता हे बघितलं तुम्ही तर एक छोटा डोजी टाईप कॅन्डल्स बनवता येते. जर सोमवारचं ओपनिंग ह्या जे शुक्रवारी ओपनिंग दिलं होतं याच्या खाली झालं, बरोबर, तर मार्केटच्या पुढच्या लेवल्स असतील खाली येताना 9870, 9670 आणि 9510, म्हणजे पुन्हा एकदा मार्केट ह्या लेवलला येण्याची शक्यता दाट आहे. लक्षात ठेवा, 9600 मिनिमम 9600 पर्यंत येईल, मग ते पुढच्या आठवड्यात येईल किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात येईल. मित्रांनो लक्षात ठेवा, जूनच्या
लास्ट म्हणजे लास्ट हाफ बोलतो आपण म्हणजे जूनच्या 15 तारखेच्या नंतर ना मोस्टली मार्केटमध्ये एक हेल्दी करेक्शन येण्याची शक्यता दाटे. आता वर जात आहे तर किती जाऊ शकतं हा तुम्हाला प्रश्न असेल तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर लक्षात ठेवा सरासरी मार्केट इथून वरच्या दिशेला जात आहे तर सर्वप्रथम ते 10,400 आणि 10,600 एक रेझिस्टन्स आहे मार्केटला. जर बघितलं तर इथे एक थोडा फ्रीवेस आता आलेला घेतलेला नाहीत आपण, परंतु जर आपण पाहायला गेलं 10,600 म्हणजे एक 10,700 मार्केटला रेझिस्टन्स आहे तो टच करेल एकदा अशी अपेक्षा जास्त आहे. आता जर त्याने सोमवारी पॉझिटिव्ह ओपनिंग दिली तर म्हणजे सोमवारी जर याच्यावर मार्केट गेला तर तो 10,700 दिशेने आगेकूच करेल, तिथून तो पुन्हा खाली पडेल. मग अशा वेळी तुमच्या पोझिशन्समधील तुम्ही प्रॉफिट्स बुक करू शकता. ॲटलीस्ट 50% केलेलं अति उत्तम असं मला वाटतंय. बाकी तुम्ही तुमचं मत आणि तुमचा जो काही हे असतात ॲडवायझर त्यांचाही सल्ला घ्या अशा वेळी. आता निफ्टीचा आपण हे बघितला डेली कॅन्डल्स. आता निफ्टीच्या मी तुम्हाला थोडे विकली कॅन्डल्समध्ये काय दिसतंय हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. कारण ज्यावेळी जेवढी मी डेली कॅन्डल महत्त्वाची तेवढी विकली तर आपण हे ॲनालिसिस शनिवार रविवार करत असतो त्यामुळे आपल्याला जास्त महत्त्वाचं. जर मी तुम्हाला आठवत असेल तर सांगितलं होतं की निफ्टीने एक हॅमर केलेली आहे 2 आठवड्यापूर्वी आणि निफ्टीने त्याप्रमाणे बघा अगदी छानपैकी रॅली दिलेली आहे. म्हणजे ही हॅमर तेवढी पॉवरफुल असते ते त्याने तिथे वरच्या दिशेला मार्केट गेलं. आता याने हा टॉप ही तोडलेला आहे मार्केटचा बरोबर आणि त्यानुसार आता वर जात आहे ओके. आणि ह्या दोन्ही कॅन्डल्स अगदी पॉझिटिव्ह आहेत म्हणजे मार्केटचा बायस आत्ता कंडिशनला टोटल पॉझिटिव्हच राहणार आहे. लक्षात ठेवा आता किती जाऊ शकतं तर सरासरी एक ट्रेंडलाईन आपण ड्रॉ करू. जर बघितलं तुम्ही तर हे कशी ट्रेंडलाईन होती बरोबर की जी क्रॉस करून मार्केट खाली आली, तर आता ही ट्रेंडलाईनच आपला एक रेझिस्टन्स असणार आहे. म्हणजे 10,400 आसपास एक मार्केटला रेझिस्टन्स लागेल अशी अपेक्षा किंवा अशी शक्यता वाटते मला. लक्षात ठेवा हे एक अंदाज आहेत माझे, हे काय असं नसतं की बाबा बोललो की झालंच पाहिजे असं काही नाही. ते इथून खाली येऊ शकतं परंतु वर जात आहेस तर 10,400 किंवा 10,600 आसपास मार्केट पुन्हा फिरायची शक्यता दाट आहे. आणि मी तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवतो त्या कंडिशनला. आता हे झालं निफ्टीमधील. आता आपण थोडं बँक निफ्टीमध्ये पण येऊ. मित्रांनो तुम्हाला आठवत असेल तर मी सांगितलं होतं बँक निफ्टीमध्ये डबल बॉटम झालेला आहे आणि बँक निफ्टी वरच्या दिशेनं चाललेली आहे. आणि जर बघितलं तर बँक निफ्टीने इथून चांगल्या प्रकारे एक रॅली दिली डबल बॉटम करून. जर पाहायला गेलं तर बँक निफ्टीने एक रॅली दिली, एक रिव्हर्सल सिग्नल दिला, परंतु शुक्रवारी जे मार्केटनं बँक निफ्टीने मुवमेंट दिलेली आहे, SBI चे रिझल्ट चांगले आले, थोडं बँकिंग सेक्टरनं चांगलं परफॉर्म केलं ओके, त्याच्यामुळे त्याने जी कॅन्डल दाखवली ती ही टोटली पॉझिटिव्ह कॅन्डल आहे की जी दाखवते की बँक निफ्टीमध्ये अजूनही एक बुलिशनेस आहे की बँक निफ्टी पुन्हा एकदा 22,000 लेवलला धडकू शकते पुन्हा एकदा वरच्या दिशेला जाऊन. त्यामुळे ह्या पॉईंट्सवरही तुम्ही वॉचआउट ठेवणं गरजेचं आहे. आता विकलीमध्ये जर पाहायला गेलं बँक निफ्टीला तर काय दिसतंय हे एकदा आपण पाहण्याचा प्रयत्न करू. जर बघितलं मित्रांनो तर विकलीमध्ये मला असं दिसतंय बँक निफ्टीच्या बरोबर त्याने हे केलेलं आहे डबल बॉटम. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं डबल बॉटम केला म्हणजे इथून मार्केट जोरदार वर जाण्याची शक्यता आणि त्याप्रमाणे मागील 2 आठवड्यात गेलं. इथेही मला 22,000 एक रेझिस्टन्स दिसतोय. रेझिस्टन्स म्हणण्यापेक्षा त्या लेवल्सवरने एकदा तो जाण्याचा प्रयत्न करेल मिनिमम बरोबर. तर त्या हिशोबाने तुमचे ट्रेड्स असणं गरजेचं आहे. लक्षात तुम्ही काही करा, मी आता सांगणार नाही की तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे कॉल घ्यायचे आहेत का पुट घ्यायचे आहेत किंवा फ्युचर घ्यायचं आहे किंवा कोणते स्टॉक्स घ्यायचे आहेत ह्याचा डिसिजन तुम्ही घ्यायचा. मी माझा इथे व्ह्यू दिलेला आहे बँक निफ्टीमध्ये अजूनही थोडा बुलिशनेस आहे की जो 22,000 त्याला पुशअप करू शकतो. अंदाज आला मित्रांनो. आता याच्यानंतर मी तुम्हाला घेऊन जातो निफ्टीच्या ओपन इंटरेस्ट. ओपन इंटरेस्ट आपल्याला सध्याच्या कंडिशनला काय बोलतो, ओपन इंटरेस्ट आपल्याला काय सांगतो लक्षात ठेवा मित्रांनो. डेटा अनालिसिस खूप महत्त्वाचं आहे. मी माझे जे वर्कशॉप्स असतो याच्यामध्ये लोकांना हे डिटेलमध्ये अगदी शिकवत असतो की निफ्टीचं ओपन इंटरेस्ट बघून आपण चार्टवर कशा प्रकारे करायचं, कारण हे खूप व्हास्ट कन्सेप्ट आहेत, खूप डीप आहेत. तुम्हाला हे अशा प्रकारे शिकायचं असतील तर मी माझ्या कोर्सचा लिंक खाली दिलेला आहे आणि वर्कशॉप्स आहेत तेही तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हालाही अशा प्रकारे ॲनालिसिस करायला मदत होईल. याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर निफ्टीला आत्ताच्या कंडिशनला जर इथे दिसतंय तुम्हाला तर 10,500 लेवल आहे, इथे एक रेझिस्टन्स दिसत आहे ओके. सॉरी थोडं डिस्टर्ब होतं इथं ओके. तर 10,500 लेवल आहे, या लेवलला इथे आपल्याला एक निफ्टीला 21,559 कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, म्हणजे तो आत्ताच्या कंडिशनला एक रेझिस्टन्स आहे. आणि जर सपोर्ट्स पाहायला गेलं तर 9,900, 10,000 हे एक निफ्टीचे सपोर्ट आहे. आणि जर खालच्या लेवल्सला गेलो आपण
तर 9500 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे निफ्टीचा. जर बघितलं जास्त कॉन्ट्रॅक्ट्स इथे राईट करून ठेवलेले आहेत. मी जसं तुम्हाला सांगितलं की निफ्टीचा चान्स आहे 9500 पर्यंत एकदा येऊ शकते येणाऱ्या काळामध्ये. मग ते अगदी एक वीक लावेल, दोन वीक लावेल किंवा ह्या मंथच्या एंडिंगपर्यंत येईल असा एक माझा अंदाज आहे. असं करतो तुम्हाला निफ्टीचा हा व्ह्यू समजला असेल. आता तुम्हाला प्रश्न पडला आहे का मित्रांनो की काय केलं पाहिजे, आत्ताच्या कंडिशनला खरेदी करू का प्रॉफिट बुक करू का, आम्ही अजून खरेदीच नाही केली, आम्हाला असं वाटत होतं मार्केट अजून पडेल, आम्ही अजून खरेदी केलेली नाही. तर तुम्हाला मी असं सांगेल की तर मित्रांनो काळजी करू नका, मार्केटमध्ये अशा प्रकारचे चान्सेस येत राहतात, मार्केटमध्ये खूप साऱ्या संधी असतात, काळजी करू नका. मार्केट इथून खूप सारं वर जाणार नक्कीच नाही, तो 10,600-10,500 लेवलला गेला की तो नक्कीच फिरायची शक्यता जास्त आहे. किंवा सोमवारी जरी त्याने खालच्या साईडला ओपनिंग दिलं तरी मार्केटच्या 3 लेवल सांगितलेल्या त्या लेवल्स लक्षात ठेवा, 9870, 9670 आणि 9510, ह्या 3 टप्प्यामध्ये तो स्टेप बाय स्टेप खाली येण्याची शक्यता आहे. म्हणजे 9510 जो रेजिस्टन्स दिसतोय ओपन इंटरेस्ट आणि आपल्या अनालिसिसनुसार तो त्याला येईल. आणि थोडं थोडं बाईंग जे चांगल्या स्टॉक्समध्ये करताय तुम्ही ज्यामध्ये, त्यामुळे हळूहळू करत राहा, थांबवू नका, लक्षात ठेवा. तुम्हाला प्रत्येक वेळी याच गोष्टी मी सांगतोय, त्याच्यावर लक्ष द्या, फोकस करा. आणि या वीकमध्ये तुम्हाला स्टडीसाठी देतोय मी टाटा मोटर्स, लक्षात ठेवा. टाटा मोटर्सने आठवड्यामध्ये रॅली दिली तर तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटते टाटा मोटर्समध्ये. मी तुम्हाला प्रत्येक आठवड्यामध्ये एक स्टॉक स्टडीसाठी देत असतो, तर यावेळीचा स्टॉक असणार आहे टाटा मोटर्स. याच्यावेळी तुम्हाला सांगायचं कमेंट बॉक्समध्ये जाऊन की तुम्हाला याचं काय वाटते, पुढे काय होऊ शकतं याच्यामध्ये, अपसाईडला किती जाऊ शकतो, तर खाली आला तर किती असू शकतो, हे सांगा. लक्षात ठेवा इथे कोणीही कोणाला सांगायचं नाही की या लेवलला खरेदी करा विका, आपल्याला असं कोणालाही सांगायचं नाही. फक्त आपल्याला एक लेवल सांगायचे आहेत जेणेकरून जे अनालिसिस तुम्ही करताय ते सगळ्यांना समजेल. आणि थोडं रिलायन्सबद्दल बोलतो, खूप सारे लोक मला रिलायन्सबद्दल बोलत होते. तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं तर 1, 2, 3, 4, 5 वेळा रिलायन्स ह्याच लेवलला येऊन फिरतोय, लक्षात ठेवा. ही एक रिलायन्सला मोठी क्रिटिकल लेवल आहे आत्ताच्या कंडिशनला. आणि जर आपण पाहिला गेलं तर त्याचा आरएसआय ही त्या लेवल्सला आलेला आहे, त्यामुळे थोडं एक रिव्हर्सल सिग्नल दिलेला आहे. सोमवारी जर त्याने याच्या 1600 वर जरा जरी ओपनिंग देतोय तर रिलायन्स पुन्हा 1650-1700 लेवल दाखवायला हरकत नाही. परंतु हे सगळं आता निफ्टीवर डिपेंड आहे, कारण निफ्टी आणि रिलायन्स आता सध्या निफ्टीची पळते ना, लक्षात ठेवा, हे रिलायन्स खूप मोठी कारणीभूत आहे. कारण रिलायन्सचं वेटेज खूप सारं निफ्टीत जवळपास 10% आसपास वेटेज आहे, त्यामुळे हेवी वेट असल्यामुळे निफ्टी ही रिलायन्समुळे थोडी अपसाईडलाच राहते, असं मी तुम्हाला सांगेल. आशा करतो तुम्हाला मी आजचा अपडेट जो काय सांगितला आहे तो समजला असेल. या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला जर आपले जे काय वर्कशॉप्स घेतोय हे जॉईन करायचे असतील, तुम्हाला असं एक स्किल डेव्हलप करायचा शेअर मार्केटचं, लक्षात ठेवा. आणि माझी जी अकॅडमी ना त्याच्यामध्ये मी जास्त तुमचे स्किल्स डेव्हलप होण्यावर मदत करतो. तुम्हाला चार्ट्स अगदी ड्रॉ कसे करणे, टार्गेट, स्टॉप लॉस, फ्युचर ऑप्शन सगळ्यात जास्तीत जास्त सिलेबस मी ॲड करायचा प्रयत्न केला. याच्या व्यतिरिक्त अधिक माहिती माझ्या वेबसाईटवरही जाऊन घेऊ शकता, कोर्सेसची माहिती इथे मी दिलेली आहे. हे का सांगतोय तर तुम्हाला खूप साऱ्या लोकांना कोर्सेस जॉईन करायचे असतात आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर जॉईन करायचे तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये जावा आणि त्या कोर्सला खरेदी करा, आणि अगदी 1 तासाच्या आतमध्ये तुम्ही लगेच सगळे कोर्स ॲक्सेस करून शिकण्यास सुरुवात करू शकता. आशा करतो तुम्हाला ही माहिती समजली असेल. तसेच डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी खाली तुम्हाला अपस्टॉक, झिरोदा आणि एंजल ब्रोकिंगच्या लिंक दिलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ब्रोकरकडे अकाउंट ओपन करा आणि मला मेसेज करा की अकाउंट ओपन केलंय, याच्यानंतर तुम्हाला मी काही गोष्टी देईल तुमच्या मेसेजमध्ये. तर आशा करतो आजचा अपडेट तुम्हाला समजला असेल. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणती गोष्ट पाहिजे असेल, कोणत्या टॉपिकवर माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आजचा व्हिडिओ काय कसा वाटला हेही कळवायला विसरू नका. आणि आवडलाय तर नक्कीच लाईक प्रेस करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, जय महाराष्ट्र.